नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. राम मंदिर कधी उभारणार, तारीख सांगा, उद्धव ठाकरेंचे सरकारला अल्टिमेटम. फ्रान्समध्ये राफेल डीलची चौकशी होणार, एनजीओची तक्रार. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फडणवीस सरकारवर टीका. क्वात्रोची आणि अँडरसन हे राहुल गांधींचे मामा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका. आणि जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांशी संवाद साधला. पहिल्यांदा अयोध्येत आलोय, मात्र आता वारंवार येत राहील असं ठाकरे म्हणाले. तसेच माझ्या अयोध्या भेटीमागे राजकारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वचनपूर्ती करणं हेच खरं हिंदुत्व आहे असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. आणि आता पिढ्यानपिढ्या गेल्या राम मंदिराची निश्चित तारीख जाहीर करा असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. राम मंदिर उभारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राम मंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच शिवनेरीवरून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच असे सांगत संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहील, मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही असे सांगत पहिल्यांदाच अयोध्येत आलो, आता वारंवार येत राहणार असेही ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कायदा करून राम मंदिर उभारावे अशी मागणी केली. मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही अशी टीका करत दिलेला शब्द मोदी सरकारने पाळावा असेही त्यांनी म्हटले. यावेळी ठाकरे कुटुंबियांनी संकल्प पूजन केले. या आशीर्वाद उत्सवाला संत महंतांनी हजेरी लावली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. राम मंदिर बांधले पाहिजे त्यासाठी अध्यादेश काढला गेला पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यासाठी ते 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंबियाने अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राफेल करारावरून मोदी सरकारच्या अडचणी वाढलेल्या असताना आता भारत प्रमाणे फ्रान्स मध्येही राफेल डीलचा मुद्दा चांगलाच तापत चालला आहे. फ्रान्स मधील भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने राफेल डील विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि कराराची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे आता राफेल कराराची फ्रान्स मध्ये चौकशी होण्याची शक्यता दिसतीये. शेर्पा या एनजीओने ही तक्रार दाखल केली आहे. बेकायदा आर्थिक स्रोत, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी, एकूणच आर्थिक गुन्ह्यांविरोधात आपण लढा देतो असा या संस्थेचा दावा आहे. फ्रान्सच्या मीडिया पार्ट संकेतस्थळानं ही माहिती दिली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात ऑक्टोबर अखेरीस ही तक्रार दाखल करण्यात आली. भारत आणि फ्रान्समध्ये कुठल्याही नियमांच्या आधारावर 36 राफेल विमानांच्या विक्रीचा करार झाला, तसेच डासू कंपनीने ऑफसेट भागीदार म्हणून अनिल अंबानीची रिलायन्स ग्रुपची निवड कशी केली याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी शेर्पाने केली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीकडे फायटर विमानांच्या निर्मितीचा कुठलाही अनुभव नाही, तसेच हा करार होण्याच्या 12 दिवस आधी ही कंपनी स्थापन झाली आहे असं मीडिया पार्टनर म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. बोफोर्स घोटाळ्यात हात असलेला क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेला अँडरसन हे दोघेही राहुल गांधी यांचे मामा होते. त्याचमुळे त्यांना भारतात गुन्हे करूनही खास विमानाने अमेरिकेला पळवून देण्यात आले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला राजीव गांधी यांनी पळवून लावले.
अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनाही लपून छपून अमेरिकेत पोहोचवण्यात आले. शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप करण्याआधी या दोघांबाबत आईला विचारा, असंही खोचक सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. शिवराज सिंग चौहान यांना लोक मामा म्हणतात, त्यामुळे तुमची अडचण होते. तुमचे मामा अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनी काय केले आहे ते जरा विचारा. भारताच्या तिजोरीवर या दोघांनीही डल्ला मारला. भारतीय सुरक्षेचे 3-13 वाजवले. बोफोर्स घोटाळा माझ्या मामानेच केला आहे हे जरा मध्य प्रदेशमधल्या लोकांना सांगा, असेही नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर उपसमितीचा GR काढणं मुख्यमंत्र्यांची मोठी चूक असल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीची पवारांनी यावेळी खिल्ली उडवली. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा GR काढण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उपसमिती स्थापन करून मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीकाही चव्हाणांनी यावेळी केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कोकणातील जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा आणि स्थानिकांचा विरोध असला तरी भाजप प्रणित सरकारनं या विरोधाला केराची टोपली दाखवली. जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला पूरक अशी आहे असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. एकीकडे शिवसेना प्रकल्पाला विरोध करत असताना राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला सहाय्यकारी असल्याचं सांगून ऊर्जामंत्र्यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. जैतापूर आणि जवळच्या भागातील 2000 हेक्टर जमीन अणुऊर्जा प्रकल्पासाठी राखून ठेवण्यात आली आहे. संपादित केलेल्या जमिनीतून एकाही कुटुंबाला विस्थापित व्हावे लागलेले नाही. 2336 पैकी 1721 प्रकल्पग्रस्तांनी 185.79 कोटी इतकी सानुग्रह अनुदानाची रक्कम स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला देणार का असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा प्रकल्प होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उजनी धरणातून मराठवाड्याला बोगद्यातून पाणी देण्याला आता काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीचाही विरोध आहे. यासाठी आज इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पळसदेव येथे आमदार दत्तात्रय भारणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध सभा घेऊन पाणी सोडण्याला विरोध दर्शवण्यात आलाय. जोपर्यंत उजनीच्या जलाशयात कृष्णेचे पाणी येत नाही तोपर्यंत उजनीचे पाणी सीना नदीत सोडू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या वतीनं घेण्यात आली. लवकरच या पाण्याच्या वाटपाबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचं इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज ह्या बोगद्याचं काम मोठ्या प्रमाणात जोरात चालू आहे आणि या बोगद्यामुळे निश्चित प्रकारे आमचा इंदापूर तालुक्यातील जी शेती आहे ज्या उजनीकाठचे आमचे शेतकरी त्यांनी आता कुठेतरी ह्या 5-10 वर्षात त्यांचं परिस्थिती थोडी उसाचे पाण्याची परिस्थिती बरी राहिल्यामुळं शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं आता शेत उत्पन्न त्यांना कुठेतरी आता मिळायला लागलेलं आहे आणि आता नुसतं त्यांचे प्रपंच थोडे स्थिरसावर होत असताना सरकारने या बाबतीत निश्चित प्रकारे चुकीची धोरण घेऊन तर खरं तर आमचं कृष्णेचं पाणी जर निर्यात आलं असतं निर्यातलं पाणी बिबेत गेलं असतं तर आमच्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याला विरोध नव्हता. परंतु कृष्णेचं पाणी निर्यामध्ये न येता डायरेक्ट निरा आणि बिमा जे हे काम चालू केले निश्चित प्रकारे इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती हा एक अन्याय आहे. हा अन्याय आम्ही कधीच खपवून घेणार नाही. प्रवीणभाई माने यांनी आज हे आंदोलन यामध्ये आम्हाला सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. मी तुम्हाला एक सरकारला एक विनंती करायची की जर कृष्णेचं पाणी जर निरेमध्ये आलं तर निरेचं पाणी भीमेमध्ये गेल्यानंतर या बाबतीत आम्हाला कुठं विरोध करायचा आम्हाला शेवटी विरोध करणं आमचं हे आम्हाला विरोध कुठला करणं आमचं आम्हाला काय तो ही वाटत नाही. परंतु अजून कृष्णेचं पाणी निरेत येत नाही तोपर्यंत ही कामं चाललेत हे निश्चित प्रकारे कुठं ह्या बाबतीत आम्ही हे हणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. कुरळप वाळवा येथे मिनाई आश्रम शाळेतील 8 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी यापुढे सदर गुन्ह्याबाबत आणखीन कोणास गोपनीय माहिती द्यायची असल्यास पोलिसांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि माहिती द्यावी असे आवाहन इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी केलं आहे.
कुरळप वाळवा येथे मिनाई आश्रम शाळेतील 8 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार निनावी पत्राद्वारे 27 सप्टेंबर रोजी कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील PSI पल्लवी चव्हाण यांनी चातुर्याने उघडकीस आणले. यातील मुख्य आरोपी शाळेचा संस्थापक अरविंद पवार, तालुका शिराळा आणि सहकार्य करणारे स्वयंपाकी मनीषा कांबळे या दोघांना अटक करून त्यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास जत विभागाच्या श्रीमती शर्मिला वालावलकर आणि इस्लामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर काळे, पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून गुन्ह्यातील आरोपी अरविंद पवार आणि मनीषा कांबळे यांच्याविरुद्ध 321 पानाचे दोषारोपपत्र माननीय अतिरिक्त व सत्र जिल्हा न्यायालय इस्लामपूर यांच्या न्यायालयात आज रोजी दाखल केली असून पुण्याच्या तपासात आतापर्यंत 97 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. तरी पुढे सदर गुन्ह्याबाबत आणखीन कोणास गोपनीय माहिती द्यायची असल्यास त्यांनी 98 22 13 36 79 या मोबाईल नंबरवर दूरध्वनी साधून त्यांनी माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन तपास अधिकारी इस्लामपूर विभागाचे पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी केलं आहे. बहुचर्चित मिनाई प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अरविंद आबा पवार राहणार मांगले तालुका शिराळा व त्या सदर गुन्ह्यात मदत करणारी शाळेची स्वयंपाकी मनीषा शशिकांत कांबळे राहणार चिकुर्डे तालुका वाळवा यांच्याविरुद्ध आज रोजी माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले असून सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दिनांक 27/9/2018 रोजी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या निनावी पत्राद्वारे व त्याद्वारे केलेल्या चौकशीच्या अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा बलात्कार, बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास मी स्वतः तसेच तत्कालीन जत उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा वालवलकर मॅडम तसेच इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदर तपासादरम्यान माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री बोराटे सर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा सर यांचं मोलाचं मार्गदर्शन सदर तपासाच्या दरम्यान लाभलेलं आहे. तसेच सदर प्रकरणी जरी दोषारोपपत्र जरी दाखल झालेलं असलं तरी गुन्ह्याचा तपास अजून चालूच असून सदर गुन्ह्याच्या बाबतीत इतर कोणास काही उपयुक्त माहिती आम्हाला पुरवावयाची असल्यास त्यांनी खालील मोबाईल नंबर 98 22 133 679 किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा जो मेल आयडी आहे sdpo.islampur@mahapolis.gov.in यावरती संपर्क साधून द्यावी. सदर गोपनीय माहिती पुरवणाऱ्या इसमाचं नाव पूर्णतः गोपनीय राखलं जाईल. तसेच त्यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे अजून याबाबत अजून चौकशी करून अजून अतिरिक्त पुरावा जर का उपलब्ध होत असेल तर त्या अनुषंगाने पुरवणी दोषारोपपत्रही माननीय न्यायालयात सादर केलं जाईल. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. कराडमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. येथे राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली आहे. पाहूयात ही बातमी. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मोहनराव माने यांची उपस्थिती होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कृषी विभागाने उभारलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या दालनास भेट देऊन माहिती घेतली. या महोत्सवात शासनाने विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील उभे केले आहेत. शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टीने राज्य शासनाने माध्यमातून कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. जिल्हा कृषी महोत्सव आज कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्तानं संपन्न होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहकार्यातून कृषी महोत्सव
गेल्या वर्षीपासून या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने सुरू केले आणि गेल्या वर्षी अनेक ठिकाणी कृषी महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाले. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि इतर वर्गानंसुद्धा मोठा सहभाग या कृषी महोत्सवामध्ये नोंदवलेला आहे. खरं बघितलं तर शेतीचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. या भूमिकेतून राज्य सरकारनं कृषी महोत्सवाचं या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी पश्चिम महाराष्ट्रामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कृषी महोत्सव घेण्यात यावे अशी मागणी आता पुढे यायला लागलेली आहे. जे नवं तंत्रज्ञान येत आहे ते शेतकऱ्याला या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून निश्चितपणानं त्याचं ज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. दुसऱ्या बाजूला नव्या बियाणाच्या जाती येत आहेत, त्या जातीसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी कशा मिळतील आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये केलेले प्रयोग त्याची माहिती या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचली जाणार आहे. आणि निश्चितच कृषी विभागाने सुद्धा या ठिकाणी आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या योजना त्याच्यासुद्धा चांगली मांडणी या कृषी महोत्सवामध्ये केलेली आहे. आणि वेगवेगळे स्टॉल मग अगदी कीटकनाशकांच्यापासून बिया बियाणाच्यापासून ती शेती अवजारांच्यापर्यंत अशा अनेक बँकेच्या योजना या संदर्भातली माहितीसुद्धा या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि सर्वच वेगवेगळ्या स्तरातल्या नागरिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. एक मिनट. जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी एंड अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है? है? आप दादा भाई नौरो जी के बेटे? मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? तो फिर बिना सीट बेल्ट पाए फोन पे गल कर दे, शर्म नहीं आती तुहानू? हेलो पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फड़ लेंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. औरंगाबाद शेवगाव रोडवरील पैठण शहराला जोडणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांबरोबरच भाविकांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे आता सार्वजनिक विभागाने दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. पाहूयात हा रिपोर्ट. दक्षिण काशी म्हणून ओळख असणारे संत एकनाथ महाराज यांची पावनभूमी संत ज्ञानेश्वर गार्डन, त्याचबरोबर मराठवाड्याची संजीवनी असलेले जायकवाडी धरण पैठण येथे असल्याने येथे पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र पैठण शहराला जोडणारे मुख्य रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने भाविकांबरोबरच पर्यटकांची मोठी गैरसोय होत असतानाच दिसत आहे. पैठण तीर्थक्षेत्र प्राधिकरणातून लाखो रुपये खर्च होत आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पैठण शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने भाविकांबरोबरच पर्यटकांची गैरसोय होत आहे. लवकरात लवकर दिशादर्शक फलक येथे लावावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे. या ठिकाणी पर्यटक ज्यावेळेस शहागड किंवा शेवगावकडून येतात तर या ठिकाणी विचारावं लागतं किंवा पैठण कुठं आहे. जे की हे मुख्य ठिकाण आहे पैठणकडं प्रवेश करणारं, हा प्रवेशद्वार आहे पैठणचं. परंतु या ठिकाणी साधा दिशा फलकसुद्धा नाही किंवा पैठणकडं हे हा मार्ग जातो आहे हे सांगण्यासुद्धा नाही. त्यामुळे लोकांना सरळ जावं लागतं. कित्येक वेळेस पुढं गेल्यानंतर लोकांना वापस फिरून पैठमध्ये घुसावं लागतं किंवा औरमधून येतानासुद्धा जे नाराळा फाटा आहे त्या ठिकाणीसुद्धा एक फलक नाही आणि या ठिकाणीसुद्धा फलक नाही. त्यामुळे ही लोकांची होणारी गैर. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण. बार्शी मालवंडी रोडवर सुरडी या गावात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली ही खड्ड्यात आदळल्याने उलटली आणि दरम्यान ट्रॉलीच्या बाजूने चाललेल्या येडबा शिवबा डोईफोडे यांच्या अंगावर ही ट्रॉली पडल्याने त्यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे.
23 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येडबा डोईफोडे हे शेतातून घरी रस्त्याच्या डाव्या बाजूने येत होते. पाठीमागून रस्त्याने एक ट्रक येत होता. हा ट्रॅक्टर उसाने भरलेल्या 2 ट्रॉलींसह येत होता. तेव्हा ट्रॅक्टर चालकाकडून रस्त्यावरील एका खड्ड्यात ट्रॅक्टर जोरात आदळला आणि उसाने भरलेल्या या दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूने घरी जात असलेले सुरडी गावातील ज्येष्ठ नागरिक येडबा शिवबा डोईफोडे वय 68 यांच्या अंगावर ह्या ट्रॉल्या पलटी झाल्या. त्यावेळी गावातील काही लोकांनी ऊस बाजूला सारून त्यांना बाहेर काढले. मात्र सदर व्यक्ती उसाखाली दबून मयत झाल्याचं निदर्शनास आलं. या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी वयोवृद्ध इसम आहेत येलबा डोईफोडे म्हणून, ते त्यांच्या शेतात चाललेले होते. त्यावेळेस माडा वैरक्ते माडा रोडवरती जात असताना एक ट्रॅक्टरवाला पाठीमागून आला, उसाने भरलेला ट्रॅक्टरवाला होता. त्याच्या हायगा आणि निष्काळजीपणामुळे त्याची ट्रॉली पलटी झाली आणि त्या ट्रॉलीच्या उसाची ट्रॉली त्या उसाखाली वयोवृद्ध इसम सापडली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटक आहे आणि सध्या शांतता आहे. बाकी ट्रॅफिक वगैरे सगळे क्लिअर केलेली आहे आणि शांतता आहे. जी काही कारवाई कायदेशीर कारवाई होईल, गुन्ह्यात जी आवश्यक आहे ती पूर्णपणे कायदेशीर कारवाई होईल. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच मुस्लिम आरक्षण मिळावे या मागणीसाठी उस्मानाबाद येथे जमात उलमे महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देत जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. पाहुयात हे वृत्त. सच्चर कमिटी आणि न्यायालय यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिलेले 5% आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धीरगुडे यांनी पाठिंबा दिला. न्यायमूर्ती रंगनाथच्या नेतृत्वाखाली नेमलेला होता. त्या आयोगाने पूर्ण भारतात गल्ली गल्लीमध्ये जाऊन मुस्लिम समाजाचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी एक निश्चित केला की मुस्लिम समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक परिस्थिती दलितपेक्षा बिकट आहे. काय भागात तर त्यांनी मुस्लिम समाजाला SC सवलत द्यायला पाहिजे असं शिफारिश केला. असं शिफारिश करीत असताना जमियत उलमा महाराष्ट्रातर्फे आज आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा यासाठी धरणे आंदोलन केलेलं आहे. सरकार सध्या अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाचा उद्देश असं होतं की राज्याच्या विकासासाठी काय प्रश्न असतात, पण सध्याचं अधिवेशन असं वाटते अधिवेशन आरक्षणच्या विषयावरही ही चालू आहे. पण आमची जमियत उलमा संघटनातर्फे मागणी आहे, तुम्ही सगळ्याला द्या पण मुस्लिम समाजाला द्या. तुम्हाला माहीत असेल जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे आरक्षणाचे मेळावे धरणे आंदोलन झाले त्यावेळेस सगळे मुस्लिम समाजाने त्याला पाठिंबा दिला. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, सरकारच्या कानावरही एक लक्ष येत नाही की मुस्लिम समाजाचा आरक्षण कधी जाहीर करणार. हो, सध्या परिस्थिती अशी आहे. आमचे CM माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मराठा समाजाला 1 डिसेंबरला जल्लोष करायचा. अहो, आम्ही कधी जल्लोष करायचा? आमचं एक तर डेट सांगा, 2 सांगा 3 सांगा 4 सांगा. ह्या अधिवेशन मध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालंच पाहिजे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. नागपुरातील शेडेश्वर येथील लोहार वना प्रकल्पाचा कालवा हा तंबारी वरून येनोरा येथे जातो. या कालव्याचे पाणी या मार्गावरील पिकांना देण्यात येते. दरम्यान कालव्यातून पाणी सोडताना हा कालवा तांबारी गावाजवळ अचानक फुटला. कालवा फुटल्याने गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाहुयात ही बातमी. हा कालवा अचानक फुटल्यानं या कालव्याच्या पाण्याने येथील शेतकऱ्यांचे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर पाणी जाण्याच्या मार्गावर 10 हेक्टर जमिनीतील पिकाचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे. हा कालवा फुटून कालव्याच्या पाण्याने थेट गावच्या सीमेत असलेल्या मंदिरापर्यंत प्रवेश केला. यामुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात लावण्यात आलेला गहू चणा हे पीक वाहून गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला. तसेच गावच्या सीमेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांना देखील समस्या निर्माण झाली. सदर प्रकाराकडे लक्ष देऊन कालवा आणि शेतातील पीक पाहणी करावी, तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तांबारी गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे,
वर्धा। धारूर शहरापासून जवळच असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात दुपारी अचानक आग लागली। महावितरण कार्यालयाच्या परिसरात भीषण आगीचे तांडव पाहायला मिळालं। यात कार्यालयातील मीटरसह अन्न साहित्य जळून खाक झाले आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण केल्याने धुराचे लोट उठले होते। आग लागल्याची समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। यावेळी अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले होते। या आगीत कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या विजेचे जुने मीटर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले। यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि वीज वितरण कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। धारूर शहराची अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात। त्यापैकीच प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धारूरचा असणारा राजकोट असा किल्ला। बालाघाट पर्वत रांगांवर असलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देत आजही अभेद्यपणे उभा आहे। बालाघाट पर्वत रांगांवर हा किल्ला वसलेला असून या किल्ल्याच्या तीनही बाजूंनी खोल दऱ्या असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त झाले आहे। या किल्ल्यात एकूण 30 बुरुज असून समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची 2472 फूट एवढी आहे। तर पाहूयात या किल्ल्याविषयीचा हा खास रिपोर्ट। बालाघाट पर्वत रांगांवर हा किल्ला वसलेला असून या किल्ल्यांच्या तीनही बाजूने खोल दरे असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे। निजामशाही यांच्या मध्यांत असल्याने पूर्वीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते। आग्र्याहून जेव्हा शिवाजी महाराजांची सुटका झाली तेव्हा मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्यावर मराठ्यांची बिमोडी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। तेव्हा प्रतिशिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकर यांना याच किल्ल्यात अटक झाल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे। हा किल्ला टाकसळ आहे, म्हणजेच या किल्ल्यात पूर्वीचे चलन तयार होत असत, म्हणून पूर्वीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते। धारूर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या किल्ल्यांची पडझड थांबवावी म्हणून अनेक वर्षापासून इतिहासप्रेमींची मागणी होती। याचाच पाठपुरावा करत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न करून 2014 साली 2 कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी मंजूर केला आणि या निधीतून डागडुजीचे काम पूर्ण झाले। नंतरच्या काळात खासदार प्रीतम मुंडे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यास मंजूर झाला। यात दर्शनीय भागासह सुशोभीकरणाचे काम करण्यात आले, मात्र तरीही किल्ल्याच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे। याकडे शासन आणि पुरातत्व विभागाने लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि पाठीमागील बाजूची कामे करून या किल्ल्याला पर्यटनांचा दर्जा देण्याची मागणी इतिहासप्रेमी वर्गातून होत आहे। असलेला हा ऐतिहासिक किल्ला धारूर नगरीमध्ये डोलदारपणात उभा आहे। तरी या किल्ल्याचे शासनाने 7 कोटी रुपये निधी देऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिलेले आहे। तरी मागच्या बाजूस आणखीन बरेच जसे कामं राहिलेले असून इथं पर्यटक असता ओग वाढत आहे। तरी शासनाला व पुरातन विभागाला अशी विनंती आहे की या किल्ल्याला आणखीन काही निधी देऊन मागच्या बाजूस जे तटबंदी समजली जाते अशा भिंतीचे काम करून व सुशोभी करून ह्या किल्ल्यास पर्यटनाचा दर्जा द्यावा ही आमची शासनाला पुरातत्व विभागाला विनंती आहे। सांगितली जातात त्यापैकी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धारूरचा असणारा हा भुईकुट किल्ला। 2014 साली माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न करून 2 कोटी रुपयाचा विकास निधी या किल्ल्यास मंजूर करून दिला। त्यातून डागडुजीचे कामे करण्यात आली। त्यानंतरच्या काळात खासदार प्रीतमताई मुंडे यांनी 5 कोटी रुपयाचा विकास निधी या किल्ल्यास मंजूर करून दिला। यात सुशोभीकरण आणि दर्शनीय भागाचे कामे करण्यात आली। एकंदरीतच काय तर या किल्ल्याच्या म्हणजे कामावर 7 कोटीचा खर्च झालेला जरी असला तरी या किल्ल्याच्या मागील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असल्यामुळे यासाठी सध्या निधीची आवश्यकता असल्याने यासाठी राज्य शासन आणि पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन या किल्ल्याचा विकास करावा अशी इतिहासप्रेमीतून मागणी केली जात आहे। मी सतीश वाकुडे, हरिभाऊ मोरेसह शालिनी प्लससाठी धारूर, बीड। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे एकाच कुटुंबातील 3 जणांचा
शॉर्ट सर्किटने 6 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात ड्रिप पाईप सह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान ऊस जळाल्याची घटना समजताच तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सावरगाव येथील सत्यप्रेम, चंद्रकांत, गणेश जगताप हे तिघेही भावंड एकजुटीने शेती करतात. यावर्षी त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. ऊस गाळप होण्याकरता तयार होता. या शेतातून विद्युत मुख्य वाहिनी जाते. वाऱ्याच्या झटक्याने या तारांमध्ये घर्षण होत होते, पण याकडे विद्युत महावितरणाच्या अभियंत्यांनी लक्ष घातले नाही आणि त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसला. ही तार दुपारी अचानक तुटली आणि एकमेकाला घर्षण होऊन पेट घेतला. घर्षणाचे लोळगे ऊसाच्या फळात पडल्यानं ऊसाने सर्वत्र पेट घेतला आणि यामध्ये पाहता पाहता सर्वत्र आगीने उग्र रूप धारण करून सर्व ऊस जळून खाक केला. ऊस जोमाने यावे याकरता 6 एकरात ड्रीप अथरले होते. यासाठी मोठा खर्च केला. मात्र शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका 6 एकरातील ड्रीप जळून खाक झाले आहे. यामुळे ही भावंडे हतबल झाली असून आर्थिक मदत मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. कमी पाणी असल्यामुळे आम्ही ठिबक सिंचन केली आणि ती संपूर्ण जळून गेल्यामुळे आधी दुष्काळी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राम मंदिर कधी उभारणार, तारीख सांगा, उद्धव ठाकरेंचे सरकारला अल्टिमेटम. फ्रान्समध्ये राफेल डीलची चौकशी होणार, एनजीओची तक्रार. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फडणवीस सरकारवर टीका. क्वात्रोची आणि अँडरसन हे राहुल गांधींचे मामा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका. आणि जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.